बातमी सांगली मधून। सांगलीच्या तासगाव मधले प्रसिद्ध श्री गणपती पंचायतांचा 243वा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालाय। रथोत्सवाच्या दिवशीच गणपती पंचायतन संस्थांच्या ऐतिहासिक दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होतं। मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया या जयघोषात अलौकिक आणि नयनरम्य सोहळ्यात हा रथोत्सव पार पडला। या रथोत्सव सोहळ्याचा आढावा घेतलाय कुलदीप माने यांनी। तासगावच्या श्री गणपती पंचायत संस्थांचा 243वा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतोय। आत्ताची सध्याची ही रथोत्सव सोहळ्याची दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी एकत्र येऊन हा रथ ओढतायत। साधारण या रथोत्सवा दिवशीच तासगावच्या गणपती संस्थांचा जे ऐतिहासिक दीड दिवसाच्या गणपती आहे त्याचं विसर्जन देखील होतं आणि आपण पाहतोय आता हे रथ ओढण्याचं काम चालू आहे। तासगावमधील जे गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिरासमोरचा जो जवळपास अर्धा ते पाऊण किलोमीटरचा रस्ता आहे त्या ठिकाणी हा ऐतिहासिक असा रथ ओढला जातो। हा रथ या रथाची देखील खास वैशिष्ट्य आहेत। हा 3 मजली रथ आहे आणि या रथामध्येचं जे काम जे आहे ते कोरीव काम आहे। याशिवाय लोखंडी चाक या ठिकाणी या रथाला आहे। तर अशा पद्धतीनं या ऐतिहासिक अशा रथाचं सोहळ्याप्रसंगी आपण पाहतोय गुलालाची खोबऱ्याची उधळण देखील या ठिकाणी होते। तर अशा पद्धतीनं या ऐतिहासिक अशा रथोत्सव सोहळ्याला आपण पाहतोय प्रचंड गर्दी या तासगावमधील रथोत्सव सोहळ्याप्रसंगी झालेली दिसून येते। कॅमेरापर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, तासगाव, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।